मल्हार। जय मल्हार। येलकोट येलकोट। जय मल्हार। येलकोट येलकोट। जय मल्हार। येलकोट येलकोट। जय मल्हार। बोला शिव पार्वती हर हर गेले कुठे सगळे? Thank you.
हमें छोड़ोगे नहीं। कधी झाली ही घटना? माहित नाही। कुठे होता तुम्ही? मी बाहेर गेले होते, घरी येऊन बघते तर हे सगळं असं। हिला हिला सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला, खूप मानसिक त्रास दिला। हिच्या नवऱ्याने तर तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती। नक्की खात्री आहे की हे कृत्य तिच्या नवऱ्याने अभिजीतनेच केलं, त्यानेच खून केलं। तुम्ही त्याला लगेच ताब्यात घ्या। स्वतःच्या बापाला विसरलास काय रे? कोण आहे तुझ्या देवाऱ्या? कुलदैवतच आहे। मग विसरलास कसा? देवा देवा, आमचं काही चुकलंय का? लय मोठं संकट येणार आहे। काय चुकलं असेल तर माफ कर। समजे विपरीत घडणार आहे। काहीतरी चुकलंय, घरातल्या कोणावर तरी मोठं संकट येणार। म्हणजे आपण केलेला हा कार्यक्रम वाया गेला म्हणायचा। देव नाराज झाले, त्याशिवाय असं होणार नाही। पण ते कोणतं संकट येणार आहे? शलकाबाई तुम्ही जरा शांत बसा। त्या अभिजीतला तुम्ही आधी ताब्यात घ्या। हे बघा, आत्ताची वेळ तुमच्यासाठी खूप नाजूक आहे मी समजू शकतो, पण याही स्थितीत तुम्ही स्वतःला सावरायला पाहिजे। कशी कशी सावरू मी स्वतःला?
माझी पोरगी गेली, माझं चुकलं. मी तिला एकटं तिकडे पाठवायलाच नको पाहिजे होतं. ती तिकडे गेली नसती तर आज ही वेळच आली नसती. म्हणजे कुठे पाठवलं तिला? काय झालं त्या दिवशी? तिच्या सासरी. मी तिला खूप समजावून सांगितलं होतं की तिकडे तू जाऊ नकोस, ते लोक तुला नाही समजून घेणार. पण तिच्या नवऱ्यावर तिचा खूप जीव होता. त्या नराधमाला तिचं प्रेम कधी कळलंच नाही. त्यानेच तिचा जीव घेतलाय. पण इतकं ठामपणे तुम्ही असं कसं सांगू शकता की रेणूचा खून तिच्या नवऱ्यानेच केलाय म्हणून? अहो, याच्या आधीही त्याने तिला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि ती केस अजूनही कोर्टात चालू आहे. ती तिकडे गेली तेव्हा त्या लोकांनी तिचा खूप अपमान केला, खूप मानसिक छळ केला. तिला तिला घरातून हाकलून दिलं. तिच्या नवऱ्याने तिला तर धमकी दिली होती जीवे मारण्याची. पण तुम्हाला खरंच असं वाटतं की हा खून तिच्या नवऱ्यानेच केलाय म्हणून? अहो, तुम्ही बघितलं ना, घरातलं सगळं सामान जागच्या जागी होतं. नाही, त्यानेच मारले तिला. हा खून जर तिच्या नवऱ्यानं केला असेल तर तो करण्यामागचं नेमकं कारण काय? अहो, त्याचं दुसऱ्या मुलीशी अफेअर होतं आणि रेणूला ते मान्य नव्हतं. अभिजितने त्या मुलीशी लग्न केलं. म्हणजे घटस्फोट घेण्याआधीच दुसरं लग्न? हो, आम्हाला या लग्नाबद्दल काहीच माहित नव्हतं. जेव्हा रेणू त्यांच्या घरी गेली तेव्हा तिला ते कळलं आणि त्यावेळी अभिजितने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तो काय आता आमच्या हातून सुटत नाही. तुम्ही त्याला आत्ताच्या आत्ता पकडा, मला बाकी काही माहित नाही. डोंट वरी, आम्ही पूर्ण चौकशी करतो, त्याला ताब्यात घेतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. थँक्यू इन्स्पेक्टर साहेब, येते मी. इन्स्पेक्टर साहेब, तडती गार घराची पलीकडे नीट बघा. काय सर? तुमचा मुलगा कुठे? कोण? अभि. तोच अभि? नाही, तो घरात नाहीये, तो बाहेर गेलाय. विचारतायत ते. तुमची सून कुठे? सून? तीही घरात नाहीये. कुठे गेली ती? ती घरी गेली, तिच्या म्हणजे माहेर गेली. कधी गेली? 2-4 दिवसापूर्वी. पण झालंय काय ते तुम्ही सांगत का नाहीये? अभिजित आणि तिच्यात काही भांडण? भांडण तर नेहमीच व्हायची. लग्न झाल्यापासून ती फक्त त्याच्याशी आणि आमच्याशी भांडत राहिली. पण काय झालंय ते सांगाल तरी? खून झालाय तुमच्या सुनेचा. काय? रेणूचा. तिच्याच घरी तुमच्या मुलानं, म्हणजे अभिजितनं तो केलाय. नाही, हो खोट आहे. कस शक्य आहे? तशी कंप्लेंट केली तिच्या आईनं आणि तुमच्या मुलावरच संशय आहे. हे बघा साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तो आता घरात नाहीच आहे. कुठं आहे तो? कुठं आहे तो? अलिबागला गेलाय. आमच्या घरात ते जागरणाचा कार्यक्रम आहे ना, म्हणून. अलिबागला कधी गेलाय तो? कधी? काल. हा, काल दुपारी. घरात नाहीये सर. किती वाजता? 4 वाजता गेलाय. हो नाही साहेब, तुमचा गैरसमज होतोय. अहो, माझा मुलगा डॉक्टर आहे, तो कोणाला मारण्याच्या ऐवजी त्याला जीवदान देईल. तो कशाला कोणाचा खून करेल आणि स्वतःच्या बायकोचा? तुम्ही सांगत होतात ना त्यांच्यात काहीतरी भांडण वगैरे. हा, पण इन्स्पेक्टर साहेब, याचा अर्थ असा होत नाही ना की अभिजित रेणूचा खून करेल. आपण त्या रेणूनी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता, स्वतःच्या हातावर त्यांनी ब्लेडनी कापून घेतलेलं. कशावरून त्यांनी अभिला फसवण्यासाठी आत्महत्या केली नसेल? आम्ही पूर्ण चौकशी केली आहे, ती आत्महत्या नाही, तो खूनच आहे.
अजून पुरावा मिळालेला नाही. पण संशयित म्हणून तुमच्या मुलाला अटक करावी लागेल. चला रे. चला बाई, जागरणाचा कार्यक्रम अगदी उत्तम झाला. सगळं कसं अगदी व्यवस्थित झालं. आता यापुढे कुठलंही संकट येऊ देऊ नको रे बाबा. काय यापुढे कुठलंही संकट येऊ देऊ नकोस? जागरणाचा कार्यक्रम उत्तम झाला. काय उत्तम झालंय? तुम्ही उगीचच वेगळा विचार नका मनात आणू नका. काळजी करू. काय काळजी करू नको? कुठलं संकट येणार आहे, घरावर काय होणार आहे हे माहिती असतं ना आधी, तर काहीतरी करता आलं असतं. इथे काय होणार आहे काहीच माहित नाहीये. तुम्हालाही खरंच वाटतंय का तो भगत जी बोलला ते खरं होईल? काहीही सांगता यायचं नाही, पण काहीतरी चुकलं एवढं नक्की. सावित्री, आपलंच काहीतरी चुकलं असणार नक्की. मी तो अभिजित आणि ती त्याची बायको, त्या दोघांना आपण पूजेला बसवायलाच नको होत. नाही ते सांगतायत ग लग्न झालंय म्हणून, पण खरंच झालं की नाही आपल्याला कुठे माहित. ती चूक झाली आणि ती चूक खंडोबाला खटकली असणार. मी सांगतो ना, ती चूक त्या दोघांना आपण जागरणालाच बोलवायला नको होत. अहो, ते कशाला खोटं बोलतील आपल्या बरोबर? लग्न झालं असेल हो त्यांचं. तुम्ही तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र पाहिलं ना? मंगळसूत्र मंगळसूत्र असली नाटकं काय करता येत नाहीत. आपल्याला दाखवण्यासाठी नाटक केलं असेल त्यांनी. मी सांगतो ना तुला, नाही ती ती चूक झालेली आहे. त्या दोघांना आपण पूजेला बघ, मुळात त्यांना जागरणाला बोलवायला नको होत. अरे अभी, काय रे कुठे निघाला? मुंबईला. ए नाही नाही रे, आता आलायस तर 2 दिवस जा, राहून जा की असं. नाही नको, येतो. शुभास ते पंथाना संतू. सुखीरा सुखीरा बाळा. इथे अभिजित पाटील याला अटक करायला आलोय मी. हे नाही, पण यांनी काय काय केलं का? कोण? आपल्या बायकोचा. काय?